नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा देशभर चर्चेत आलेला आहे. सेन्सॉर बोर्डानं अनेक बदल सुचवत मंजूर केलेल्या पद्मावती सिनेमाला राजस्थानमध्ये प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्णय राजस्थान सरकारनं घेतला आहे. गुजरातमधले अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यावरती पुण्यातल्या भाषणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पाठोपाठ दिल्लीत त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पुण्यातल्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवरती पुण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. चिथावणीखोर वक्तव्य आणि जमावाला गुन्हा करायला प्रवृत्त ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. दुसरीकडे आधार कार्डचा डाटा कसा चोरीला जाऊ शकतो हे सप्रमाण सिद्ध करणाऱ्या पत्रकारावरती सरकारनं गुन्हा दाखल केलेला आहे. या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं विरोधकांनी किंवा ज्यांना आपला आवाज मांडायचा आहे त्यांनी आंदोलनं करायची नाहीत का, त्यांनी भाषणं करायची नाहीत का, हा सगळा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हे सरकार विरोधामध्ये असताना रस्त्यावरती उतरून आंदोलनं करत होतं, देशभर आंदोलन करत होतं. मात्र आता जेव्हा हे सत्ताधारी झाले त्यावेळेला सगळीकडे बंदी घालणं, गुन्हे दाखल करणं असं सगळं सुरू आहे असा आरोप विरोधकांकडून होतोय. त्याचवरती आपण आज रोकठोकमध्ये चर्चा करणार आहोत. राज्य बंदीचं की स्वातंत्र्याचं? आणि आपल्याबरोबर आज रोकठोकमध्ये चर्चा करता आहेत ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर आमदार आणि प्रवक्ते. काँग्रेस पक्षाकडून आपली भूमिका ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर मांडणार आहेत. चांदूरकर साहेब, स्वागत आपलं रोकठोकच्या चर्चेमध्ये. भालचंद्र कांगो आहेत, भाकपचे नेते, औरंगाबादून आपल्याबरोबर आहेत. कांगो सर, तुमचंही स्वागत या चर्चेमध्ये. राम कदम, भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते, आज रोकठोकमध्ये आपली भूमिका मांडणार आहेत. राम कदम, आपलंही स्वागत. भालचंद्र कांगो, सर्वप्रथम मी आपल्याकडे येतो. राज्य बंदीचं आहे की स्वातंत्र्याचं आहे? जिग्नेश मेवाणींना बोलू दिलं जात नाही, कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. अमेरिकेमध्ये पॅन्टागॉन एक स्पर्धा घेतं, त्यांची साईट हॅक करून दाखवणाऱ्या हॅकरला, इथिकल हॅकरला, ते बक्षीस दिले जातं. त्यावर्षी एक 15-16 वर्षांच्या मुलानं ती साईट त्यांची हॅक करून दाखवली आणि त्याला बक्षीस देण्यात आलं. त्यांच्या सुरक्षा सल्लागारानं उभं राहून त्या मुलाला सॅल्यूट केलं आणि आपल्याकडे हा आधारचा डॅटा चोरीला जाऊ शकतो असं सांगणाऱ्या पत्रकारावरती गुन्हा दाखल केला जातो. काय प्रतिक्रिया आहे आपली पहिली? भारतीय जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर एका वर्षातच आपल्याला माहिती आहे की अनेक कलाकारांनी, लेखकांनी पुरस्कार परत केला आणि त्यावेळेस पुरस्कार वापसी ही बिहारच्या निवडणुकीशी जोडण्यात आली. खरं म्हणजे त्याच्यामधले अनेक लेखकांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता, परंतु देशामधलं जे वातावरण होतं की लेखकांना लिहायची भीती वाटायला लागली, सिनेमावर बंदी, नाटकावर बंदी, पुस्तकांवर बंदी. पेरुगन सारख्या एका 10 वर्षापूर्वी एखादी कादंबरी लिहिणाऱ्या माणसाला त्याच्याकडनं मी इथून पुढे लिहिणार नाही असं लिहून घेण्यात आलं. असे अनेक प्रकार घडल्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते अजूनही काही लांब गेलेलं नाही. याच्या मागची कारण मीमांसा अशी आहे की भारतीय जनता पार्टीची जे राज्य आलेलं आहे त्याच्यामागे एक निश्चित अशी मनोवृत्ती आहे. एक म्हणजे ज्याला जमावाचं राज्य, जमावामध्ये भावनाचा उद्रेक निर्माण करून त्या भावनेच्या जोरावरती लोकांना, विरोधकांना नमोहरम करायचं असं जे एक स्ट्रॅटेजिक आणि एक शोधून काढलेलं आहे त्याचा फार मोठा भाग आहे. आणि म्हणून कायदा जरी काही म्हणत असला तरी आमच्या परंपरा धोक्यात आहे, आमचा इतिहास धोक्यात आहे, आमचे महापुरुषांच्या प्रतिमा धोक्यात आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला काहीही लिहून देणार नाही, काहीही तयार करून देणार नाही, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करून दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. म्हणजे भीती, दहशत आणि दुसरीकडे द्वेष. कांगो सर, पुढे जाऊयात आपण. पण विरोधाला किंवा व्यक्त होण्याला, देखील जबाबदारीचं भान असलं पाहिजे, असं वाटतं का आपल्याला? एकूण घडलेल्या ज्या घटना आहेत आताच्या त्या अनुषंगाने हा प्रश्न द्या. आणि नाही, त्याच्यामुळे जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आणि आज 2 वर्ष झाली तरी त्याच्या आरोपाचं अजून चार्जशीट देखील दाखल झालं नाही. पण असं वातावरण तयार करायला होतं की जेएनयू म्हणजे देशद्रोहांचा अड्डा आहे, म्हणजे जे आमचं ऐकणार नाहीत, आमचं मत ऐकणार नाहीत ते देशद्रोही आहेत.
ते विरोधक नाही आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारची अॅटिट्यूड असल्यामुळे अडवाणींना खुद अडवाणींनाच म्हणावं लागलं की ह्या देशामध्ये अघोषित आणीबाणी आलेली आहे आणि त्याचीच प्रतिक्रिया आपण बघतो आहोत. आता विचारूया आपण अघोषित आणीबाणी आहे का रामकदमांना विचारू आपण. जनार्दन चांदूरकर सर मी तुमच्याकडे येतो. आत्ता भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या ज्या घटना होत्या त्या घटनांनंतर सरकारनं जे काय पावलं उचलली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का आणि जे गुन्हे दाखल झाले जी कारवाई सरकारकडनं करण्यात आली ती पक्षपाती आहे कारवाईच्या बाबतीमध्ये असं जे विरोधकांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही ते प्रश्न असा आहे की भीमाशंकर कोरेगावच्या संदर्भामध्ये शासनानं आत्तापर्यंत कारवाई काय केलेली आहे आणि फडणवीस हे इतके चतुर आहेत की त्यांनी प्रेसला स्टेटमेंट देऊन टाकलं की मी याची हायकोर्टच्या सिटिंग न्यायाधीशाच्या मार्फत इन्क्वायरी लावणार आहे, कमिशन ऑफ इन्क्वायरी बसवणार आहे. अहो असं आहे की कमिशन ऑफ इन्क्वायरीच्या फाइंडिंग्स यायला नाही म्हटलं तर 2 वर्ष लागतील. त्याच्यामध्ये इनडेप्थ स्टडी करावा लागतो त्या जज कोण असेल त्याला, त्याच्यासमोर पुरावे पेश करावे लागतात. आणि याचा अर्थच असा आहे की 2 वर्षामध्ये ते हे राहतील की जातील याची काही हे नाही. आणि एकंदरीत याचा जर रोग बघितला की फडणवीस म्हणा किंवा सेंट्रलमध्ये यांचं गव्हर्नमेंट म्हणा किंवा यांच्या कारकिर्दीत मध्ये असणारे ऑफिसर्स म्हणा यांचा एक प्रशासनाचा ॲप्रोच जर पाहिला तर मी आपल्याला सांगू इच्छितो की यांनी पहिल्यांदा ताबडतोबीनं ॲक्शन घेणं आवश्यक होतं आणि ती ॲक्शन अशी की भिडे गुरुजींनी काल सांगितलं की भिडे गुरुजी आणि यांच्या बद्दलचा पूर्व इतिहास काय आहे यूट्यूबवरती हा सगळा वाचायला मिळतो. जवाहरलाल नेहरूच्या बाबतीमध्ये ते असं म्हणाले होते की या पंतप्रधानं देशाची माती केली आणि बाकी अशा बऱ्याच ऑब्जेक्शनेबल गोष्टी आणि केवळ हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आता काल त्यांनी बरं का आपल्या चॅनलवरती सांगू इच्छितो की एक खोटी अत्यंत गोष्ट सांगितली. ज्युलियस सीझर या नाटकामध्ये असणारी हिरोईन त्यांनी हॅमलेटमध्ये दाखवली आणि मेथड ऑफ मॅडनेस आहे ती हॅमलेटची हिरोईन ज्युलियस सीझरमध्ये दाखवली, सॉरी हॅमलेटची हिरोईन ज्युलियस सीझरमध्ये दाखवली आणि मेथड ऑफ मॅडनेस जी हॅमलेटमध्ये आहे ती ज्युलियस सीझरमध्ये दाखवली. म्हणजे एवढं नेतृत्व करणाऱ्या माणसाला जर अशा प्रकारच्या गोष्टी माहिती नसतील तोडून फोडून सांगायचं आणि पण धबाके बोलणे का? दुसरं काल त्यांनी एक स्टेटमेंट केलं की बघा एखादी लोकशाहीच्याबद्दल बोलताना लोकशाहीचं तुम्हाला मान्य आहे की नाही असं बोलताना ते त्यांनी स्टेटमेंट केलं इट इज देअर ऑन रेकॉर्ड आणि ते फार रिसेंट कालच केलेलं आहे की एखादी वस्तू जर हवेमध्ये आकाशात फेकली तर जमिनीवरती पडते, ग्रॅव्हिटेशनचा रूल आहे इथंपर्यंत ठीक आहे, परंतु लोकशाहीचं तसं नाही ना म्हणे की एखादी गोष्ट हवेत फेकली तर ती तरंगतच राहते, ती जमिनीवर पडत नाही आणि म्हणून लोकशाही असं आहे. अहो लोकशाहीमध्ये संविधान असतं, संविधानामध्ये समाजाला ज्या पद्धतीच्या सुधारणा कराव्याच्या आहेत त्या सुधारणा करण्याची मुभा त्याच्यामध्ये दिलेली असते. मग या गोष्टी तुम्हाला जर माहीत नसतील आणि तुम्ही केवळ या लोकांच्या वरती केलेल्या आरोपाचा विचार न करता त्यांची पार्श्वभूमी लक्षात न घेता माझी आपल्या चॅनलच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की भिडे गुरुजींचं जेवढी काही भाषणं आहेत त्यांचा प्रोब झाला पाहिजे बिफोर डिसाइडिंग ॲक्शन ऑन हिम. आता जर त्या FIR मध्ये त्यांच्या विरुद्ध सरकारला पुरावा दिसून आला तर तो त्यांनी घ्यावा आणि ते केस. कांगो सर, कांगो सर तुमच्याकडे येतो पण तत्पूर्वी राम कदम यांच्याकडे जायचं. मुद्दा आपल्या लक्षात आला, तुमचा मुद्दा लक्षात आला जनार्दनजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. राम कदम, तुमचं जे सरकार आहे ते सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकतं, त्यांना बोलू देत नाही, त्यांना व्यक्त होऊ देत नाही असा चौफेर आरोप होतोय, त्याला काय उत्तर आहे आपल्याकडे? अजितराव, या चर्चेच्या प्रारंभी आपण 1-2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत की एखादी व्यक्ती महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन महाराष्ट्रामध्ये प्रक्षोभक भाषणं करणार असेल
ज्याच्यामुळे हिंसा भडकेल, जातीय तणाव वाढेल, दंगली होणार, अशा प्रकारची वक्तव्य कोणी करणार असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचं असेल किंवा महाराष्ट्राचा राज्यातला जरी असेल, तर अशा वेळेस कायद्यानं कायद्याचं काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? तर याच्यावर मला असं वाटतं चांदूरकर साहेबसुद्धा किंवा भालचंद्र कांगोसाहेबसुद्धा म्हणतील की कायद्यानं कायद्याचं काम केलं पाहिजे. आता आपण पुण्यातलं जिग्नेश मेवाणी यांचं भाषण पाहू. काय भाषण आहे त्यांचं? त्यांचं भाषण पूर्णपणे हे जातीय दंगली घडवण्याचं काम करणारं ते भाषण आहे. अहो, महाराष्ट्र आज देशामध्ये सर्वच ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रात विकास करतोय. विकासाची एक वेगळी अशी ज्याला आपण क्रांतिकारी आघाडी म्हणतो ती महाराष्ट्र सरकारनं घेतलेली आहे, आपल्या राज्यानं घेतली आहे. अशा स्थितीमध्ये जिथे दोन समुदाय अत्यंत आनंदानं अत्यंत शांतपणे या महाराष्ट्रामध्ये दोन समुदाय राहत आहेत, अशा या समुदायांची माथी भडकवणं आणि त्यांच्यामध्ये दंगली घडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं कायदा कायद्याचं नेहमीच काम करत आलं आहे. याहीपूर्वी अनेक अशी राजकीय मला उदाहरणं देता येतील चांदूरकर साहेबांना की अनेकदा तुम्ही दिल्लीमध्ये परवानगी देत नाही, जिग्नेश मेवाणी उद्या आंदोलन करतायत, उद्या त्यांना आपण लक्षात घ्या दिल्लीमधली परवानगी नाकारली, लोकशाही मार्गाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातही परवानगी नाकारली होती सिंदखेड राजाला येण्याची, ती काही दिली थोड्या वेळापूर्वी आता असं कळत आहे. म्हणजे हे असं नाकारायचं का, व्यक्तच का व्हायचं नाही विरोधकांनी? खरं तर लोकशाहीचा विरोध लोकशाहीचा आत्मा आहे, तेच तुम्ही करू देत नाही. असं मार्गाने लोकशाही मार्गाने कुणालाही आंदोलन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, तो अधिकार कुणीच नाकारणार नाही. पण लोकशाही मार्गाचं पुढे काहीतरी फसाड करायचा आणि त्या माध्यमातून हिंसाचार आणि प्रक्षोभक भाषणं करायची तर हे कोणतंही सरकार त्याला परवानगी देऊ शकत नाही, कारण या राज्यामध्ये शांतता राहिली पाहिजे, शांतता नांदली पाहिजे, हे सरकारचं कोणतंही आद्य कर्तव्य असतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर देवेंद्र फडणवीस सरकारचं काम करत असेल, महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार काम करत असेल, तर मला असं वाटतं सर्व ठिकाणी त्याचं निश्चितपणे स्वागत झालं पाहिजे, स्वागत होतं आहे. आता मुद्दा दुसरा घ्या आपण. आता जिग्नेश मेवाणींची दिल्लीची आपण त्यांचं आपण आंदोलन पाहू. कोण होतो? उमर खालिद. कोण आहे उमर खालिद? इस भारत माँ के टुकडे होंगे असं ज्या अफजल गुरुला फाशीचा जो स्मृतिदिन होता त्या दिवशी ज्यांनी अशी वक्तव्य केली हा उमर खालिद? म्हणजे त्याचं आपण समर्थन करणार आहोत? जो या मायभूमीचे या देशाचे तुकडे होईल अशा प्रकारच्या घोषणा देणारा नेता, यांना मुंबईत आणायचं आहे, यांना महाराष्ट्रात आणायचं आहे, या मातृभूमीत आणायचं आहे, आपल्या राज्यात आणायचं आहे, तर अशा प्रकारची ज्याला हिंसाचार, म्हणजे पूर्वी जंगलांमध्ये नक्षलवाद होता, ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं काम केलं, देवेंद्र फडणवीस सरकारनं काम केलं, आता जंगलातला नक्षलवाद हा शहरामध्ये येऊ घातला आहे हे आता स्पष्ट झालं काल परवाच्या दंगलीतून. कारण दंगल होण्याच्या महिनाभर आधी तिथे जे साहित्य आढळतं त्या साहित्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे, स्पष्टप्रमाणे अशा प्रकारची वाच्यता आहे तुमची, या ठिकाणी दंगली होतील कसं काय कळलं? महिनाभर आधी त्या ठिकाणी जिग्नेश मेवाणी कसे काय पोस्टमध्ये दाखल झालं, त्याच्या काय तपास त्याच्यामध्ये झाला, या लोकांवरती जर आरोप आहे पूर्णपणे. अजितराव जी, कांगोसाहेब मी तुमच्याकडे येतो, बोलू द्या, मला फक्त एक मिनिटं बोलू द्या अजित साहेब, फक्त एक मिनिटं बोलू द्या, मला एक मिनिटं बोलू द्या अजित साहेब. मुद्दा एकच आहे, गुन्ह्या गोविंदानं या महाराष्ट्रातले 11 कोटी लोक भावासारखं राहत आहे. अहो, महिनाभर आधी तिथं त्या जिग्नेश मेवाणीचे फोटो लागतात आणि तिथे लिहिलं जातं कॉम्रेड जिग्नेश मेवाणी. महिनाभर आधी तिकडे साहित्य वाटलं जातं आणि त्या साहित्यामध्ये असं आढळतं की इथे दंगली होतील. कुठून स्वप्न पडली हा ना? मग कुठेतरी एक महाराष्ट्राचा एक कार्यकर्ता म्हणून या देशाचा नागरिक म्हणून भावना अशी नक्षलवादी प्रकार आहे. एक गोष्ट याच्यामध्ये आहे की या लोकांवरती आरोप ठेवून 2-2 वर्ष झाली, मग चार्जशीट कोर्टात का नाही, त्यांच्यावरती का पुढं काही झालं नाही, हा जो मुद्दा भालचंद्र कांगोनी मांडला. कांगो सर, मी याच मुद्द्याला धरून तुमच्याकडे येतो. ठीक आहे, विरोधकांना व्यक्त व्हायला दिलं पाहिजे लोकशाहीमध्ये, पण मग एकीकडनं असाही आरोप होतो की ही मंडळी जी आहेत नक्षलवादाचं समर्थन करतात, दंगली घडवतील, हा जो एक सततचा मुद्दा पुढं केला जातो त्याला काय उत्तर आहे आपल्याकडे? मग बंदी का नाही लादायची हा एक मुद्दा होतो. असं आहे, लोकशाहीमध्ये भाषण स्वातंत्र्य असतं. या भाषण स्वातंत्र्याचं जर कोणा प्रक्षोभक भाषणामुळे जर कृतीत रूपांतर झालं तर तो गुन्हा होतो. आता आपण असं बघूया की 31 डिसेंबर रोजी शनिवारवाड्यावर जी सभा झाली ज्याच्यामध्ये जिग्नेश मेवाणी आणि
सगळ्यांनी भाषणं केली. त्याच्यानंतर 1 तारखेला भीमा कोरेगाव येथे जमलेल्या जमावानी दंगल सुरू केली का हो? तर तसा रिपोर्ट नाही आहे. त्या जमावाने दंगल केली नाही, उलट तो 11-11:30 पर्यंत शांतपणे असताना त्या जमावाच्या गाड्या जाळण्यात आल्या, त्यांच्यावरती गच्चीवरनं दगडफेक करण्यात आली. बाजूच्या ज्या वडी बुद्रुक गावामध्ये जो तणाव होता, त्या तणावाचा फायदा भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या संघटनांनी घेऊन जाणीवपूर्वक उल्लेख टाळला. त्यांचा मुख्य हल्ले करून नाही, माझं म्हणणं उमर खालीचा संबंधच नव्हता, तो 31 तारखेला त्याला पकडायचं होतं. त्याच्या सभेमुळे काही गोंधळ झाला नाहीये. हा मुद्दा पण आता बॅलेन्सिंग कसं करताय पण की जणू काही नाही. एक मिनिट मला एक फक्त मिनिट द्या. भिडे गुरुजींचा प्रश्न निघाल्यानंतर मी चांदूरकरांना एवढीच आठवण करून देतो की मागच्या वर्षी 14 जानेवारीला इंडियन एक्सप्रेस मध्ये याच भिडे गुरुजींना ते माझ्या गुरुस्थानी आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. तेव्हा गुरुस्थानी असलेल्या माणसाला त्यांनी काही प्रक्षोभक कृत्य केली म्हणून अटक करण्याची देवेंद्र फडणवीसांची हिंमत आहे का? हा आमचा प्रश्न आहे खरं म्हणजे. आणि त्यामुळे पूर्ण युट्यूबवर फेसबुकवर जाणीवपूर्वक तणाव कोणी वाढवला याचे स्पष्ट पुरावे असताना त्यांना अजूनही अटक झालेली नाही, हे हा खरा वादाचा मुद्दा आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर देखील जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा त्यांनी जी मागणी केली ती हीच मागणी केली की बाबा प्रक्षोभक कृत्य करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणाऱ्या माणसाला तुम्ही पकडा. परंतु अजूनपर्यंत तसं झालं. पक्षपातीपणा सरकारकडून केला जातो आहे. एकीकडे कबीर कलामंचवरती गुन्हा दाखल होतो, जिग्नेश मेवाणी उमर खालिदवरती गुन्हा दाखल होतो, एका तक्रारीवरून FIR लॉन्च केला जातो. मात्र संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला, गंभीर गुन्हे दाखल होऊ नये, त्यांना अटक का नाही, हा सवाल कांगोसाहेब इथे विचारताय तुम्हाला. मुळामध्ये अजितराव कांगोसाहेबांनी बुद्धिजीवी आहेत ते, त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. मग कोणी देशाचा सर्वोच्च पदावर जरी व्यक्ती असेल किंवा अत्यंत सामान्य कार्यकर्ता असेल, कायदा हा कायद्याचं काम करतो. मग भिडी गुरुजी असतील, आणखी कोणी असेल, जर समजा कुठे कायद्याचा भंग होत असेल तर त्या ठिकाणी कायद्यानं कायद्याचं काम केलेलं आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करणार आहे, कायदा सगळ्यांना सारखा आहे. पण हे मुळात लक्षात घ्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकाही क्षणाचा विलंब न करता सगळे इतिहासाचे दाखले तपासा. अगोदर ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात जाईल पण न्यायालयापुढे दिले जातील का हा जो विरोध? अजितराव आता तुम्हाला ऐकावं लागेल, अजितराव आता तुम्हालाही आणि कांगो साहेबांना स्पष्टपणे ऐकावं लागेल की अगोदरच्या कालखंडात जेव्हा जेव्हा दंगली झाल्या त्या त्या मुख्यमंत्र्यांनी चालढकल केली, पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकाही क्षणाचा विलंब न लावता दोन्ही जातीमध्ये, दोन्ही जाती वेगवेगळे जे विभागले गेले होते त्याच्यामध्ये एकोपान आणला पाहिजे, महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीनं पुढे गेला पाहिजे. म्हणून तातडीनं जो एक्झिस्टिंग न्यायाधीश आहेत त्यांच्या अधिकाराखाली ती सगळी एकंदरीत चौकशी होईल, त्यांना फौजदारीचे सगळे अधिकार दिले, असं यापूर्वी इतिहासात घडलेली उदाहरणं नाहीत. हे पहिल्यांदा घडलं आणि हे क्रांतिकारी आहे. तर त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे. कांगो साहेबांनी, चांदूरकर साहेबांनी या चर्चेला निश्चिंत राहावं, तो मुद्दा म्हणजे निश्चिंत राहावं. जनार्दन चांदूरकर साहेब, देशामध्ये शांतता, देशामध्ये आपण बघतोय की राज्यबंदीचं की स्वातंत्र्याचं यावरती चर्चा करताना एक आणखी गोष्ट आपण गांभीर्यानं पाहिली पाहिजे, ती म्हणजे एक पत्रकार या देशामधली ही जी सिस्टीम आहे आधारची, तिच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो हे समोर आणते. सरकारनं ते खूप पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यात आम्ही दुरुस्त्या करू किंवा बाकी इतर काही गोष्टी आपल्याला करता येतील का त्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलण्याऐवजी त्या पत्रकारावरती गुन्हा दाखल करून टाकला. म्हणजे सरकारची जी सिस्टीम आहे ती कुठेतरी तोकडी आहे हे आम्ही दाखवायचं नाही का? शोधपत्रकारिता करायची नाही का? एकीकडे सुप्रीम कोर्टानं देखील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पत्रकारांचे अधिकार आहेत त्याच्या बाबतीमध्ये पाठराखण केलेली आहे सुप्रीम कोर्टानं, त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं असताना सरकार गुन्हा दाखल करतं, तोही आवाज सरकार दाबायचा प्रयत्न करते असं वाटतं का? नाही, या घटनेचा मी निषेध करतो. आणि हे अशा प्रकारचं सरकार या देशातील जनतेला रुजणारं नाही हे मी तुम्हाला आत्ताच भाकीत करून देतो. हे सत्तेवरती आल्यापासून देशामध्ये लव जिहाद, घर वापसी, कुणी काय खायचं, कुणी कसले कपडे वापरायचे, ह्या सगळ्या कॉन्स्टिट्युशनल अधिकाराच्या वरती यांनी गदा आणली. त्या संदर्भाचे कायद्यामध्ये यांची सत्ता असल्यामुळे, मेजॉरिटी असल्यामुळं
याने ते बदल केले, ते कायदे अशा पद्धतीने देशामधील जनतेला वेटीसी धरण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आता बघा, ह्यांची एक स्ट्रॅटेजी आहे की विकासाच्या विकासाच्या म्हणून घोषणा द्यायच्या, विकास करायचा नाही आणि जातीय तेढ वाढवायची आणि विकासाची खोटी वचनं द्यायची. आपल्या माहितीसाठी मी सांगतो की धनगर समाजातील काही व्यक्तींनी त्या बारामतीच्या किंवा सोलापूर त्या पुण्याच्या एका कोर्टामध्ये जिल्ह्यातील फडणवीसाच्या वरती फक्त वचनं देणारा आणि विकासाच्या करणारा मुख्यमंत्री म्हणून विकासाच्या 420 ची चिटिंगची केस घातलेली आहे. आश्वासनानंतर जनतेची आश्वासनाचा गुन्हे दाखल करते असं तुम्ही सांगताय चांदूरकर साहेब. कांगो सर, पत्रकारांचं काम आहे चुकीच्या गोष्टी सरकारच्या पुढे आणण्याचं. एका पत्रकारानं जर आधारची माहिती हॅक होऊ शकते हे सप्रमाण सिद्ध केलं तर ते पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे होतं. त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय त्या पत्रकारावरती, म्हणजे हाही एक आवाज दाबायचा प्रयत्न होतोय का? पुन्हा आपल्याकडे तोच सवाल घेऊन मी येतोय. या कृत्याचा सार्वत्रिक निषेध झाल्यानंतर आज रवी प्रसाद म्हणजे केंद्रीय मंत्री रवी प्रसाद यांनी खुलासा केलेला आहे. तो खुलासा फार गमतीशीर आहे की एक अननोन व्यक्तीविरुद्ध FIR दाखल झालेला आहे. आम्ही काही पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर आम्ही पूर्ण गदा आणणार नाही अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणजे FIR कशाबद्दल दाखल झालेला आहे तर आधार कार्डाच्या संदर्भामध्ये काहीतरी माहिती मिळवली म्हणून FIR दाखल झाला. ती कोणी मिळवली? तर त्या पत्रकार मुलीने मिळवली, 500 रुपये देऊन मिळवली. तिने दाखवलं काय की एवढं मोठं गुप्त रहस्य देशामधल्या खासगी व्यक्तींचं खासगी आयुष्य हे इतकं स्वस्त झालेलं आहे की कोणीही 500 रुपये देऊन सगळा डाटा हॅक करू शकतं, इतकी भयानक गोष्ट आहे. आणि त्याचा आधारच्या बद्दल सुप्रीम कोर्टामध्ये देखील आता केस आहे, प्रलंबित आहे. असं असताना त्या पत्रकाराचं स्वागत करून त्याच्यामधल्या त्रुटी तुम्ही लक्षात आणून दिल्या ह्याचं कौतुक करायच्याऐवजी FIR दाखल करून दबाव आणणं ही नीती काय सांगते? खरं म्हणजे मी संपूर्ण मीडियालाच हा प्रश्न मी विचारतो की भाजपचं राज्य आल्यानंतर मीडियाची विश्वासार्हता अत्यंत क्लो गेलेली आहे. अत्यंत सगळ्या टीव्ही चॅनलवर जवळजवळ हे सरकारी स्पोक्समन झालेले आहेत अशा प्रकारचा एक आरोप सगळेजण करतायत आणि त्या दृष्टीने याच्याकडे बघतायत. अनेक चॅनल, विशेषतः इंग्लिश चॅनल तुम्ही बघितले तर ते आता सरकारी चॅनल म्हणूनच ओळखले जात आहेत. इतकी विश्वासार्हता कधी गेली नव्हती चॅनलची. आणि जाण्यामागे कारण काय? हीच भूमिका कार्यक्रमामध्ये आपण बसलोय, अशी वेळ येणार नाही शब्द मी आपल्याला देतो. वेळ थोडीशी कमी आपल्याकडे. राम कदम, समारोप करताना मी तुमच्याकडे येतो. नागरिकांचा नागरिकांचा किंवा समाजाच्या कुठल्याही घटकाचा आवाज दाबला जाणार नाही याची काळजी हे सरकार घेईल का? राज्य बंदीचं नाही तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचंच आहे, लोकशाहीचं आहे, संविधानाचं आहे, याकरता सरकार कटिबद्ध राहील का? थोडक्यात कसं आहे अजितराव, की काँग्रेस पक्षाचे नेते चांदूरकर साहेब किंवा कांगो साहेब कॉम्रेडचे नेते हे काही भाजप सरकारचं कौतुक करतील एवढं काही अजून महाराष्ट्र काही अजून तितका प्रगल्भ झालेला नाही. पण मुळामध्ये जी मूळ गोष्ट आहे ती लोकांपुढे कसा संभ्रम पसरवत आहे नीट करू द्याल. जो विषय आपण काढलात, जो आधार कार्डाचा विषय काढला, ज्या पत्रकारेने काढला, त्या निश्चितपणे त्या पत्रकारी महिलेचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि जेव्हा पोलीस कारवाई करत असतात तेव्हा पोलिसांनाही अपेक्षा असते की बाकीच्या ज्या त्रुटी आहेत त्याही त्रुटी तिने लोकांसमोर मांडाव्यात. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीचा आपण अगदी पराचा आपण कावळा करतो तसं ते नाही आहे. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग, हा सरकार कुणाचाही आवाज दाबत नाही. जर आवाज दाबला असता तर 19 राज्यांमध्ये भाजपची सत्ता नसती आली हे कळतंय. आणि महाराष्ट्रात सातत्यानं निवडणुका आम्ही नसत्या जिंकल्या. उलट हे सरकार विकास हा एकमेव टार्गेट हे एवढंच आमचं लक्ष आहे. पण ह्या बाकीच्या लोकांना जातीय दंगली घडवायच्या आम्ही दाबत नाही असं म्हणताय आणि त्यामुळे निवडणुका जिंकतो हे प्रमाण आपण त्याला देत आहे. निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात, विशिष्ट कालावधीनंतर होत असतात. याची आपण नक्की दखल घ्या. कार्यक्रमाची जनार्दन चांदूरकरजी माफ करा, कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. राज्य बंदीचं की स्वातंत्र्याचं यावरती आपण आज रोकटोकमध्ये सविस्तर चर्चा करीत. आपण सर्व मान्यवरांनी या चर्चेकरता वेळ दिला, आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।